नगरमध्ये राजकीय गुन्हेगारीमध्ये करण्यात आलेले खून पचवण्यासाठी पोलिसांच्या मदतीनं शवविच्छेदन अहवालाशी छेडछाड करण्याचा प्रकार होत होता असा आरोप शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. नगरमध्ये राजकारणातल्या गुन्हेगारांची पोलिसांशी कशी मिलीभगत आहे हेच यातून समोर येते असंही खैरे म्हणाले. या अगोदर सुद्धा घडलेल्या खून प्रकरणात अशाच प्रकारे मृताच्या शवविच्छेदन अहवालाशी छेडछाड करून आरोपी निर्दोष सुटले असल्याचा आरोप खैरेंनी केलाय. नगरच्या पोलिसांनी नाव उलटी केली, उलटे पालटे केले होते, पालटे केले नाव नगरच्या पोलिसांनी म्हणजे मिळालेलं आहे या दोघा तिघांना सांग. अरे काय मिंदे खातात म्हणजे सांगा तुम्ही. संजयच्या वडीचं नाव तिकडे केलं आणि तिकडचं घेत ताबडतोब कळल्यानंतर तर माझे त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे सकाळपासून होते आणि ऑब्झर्वेशन करत होते. नगर पोलिसांना हे सुद्धा कळलं नाही. राजकीय दृष्टिकोन कशाला पाहिजे. मारामारी करून त्या ठिकाणी करत असेल तर फक्त पैशाची बस्ती आहे. ही पैशाची बस्ती जास्त चालत नाही. आणि जर समजा काही मला माहिती आहे कुठं लपतात ते. आमच्या संभाजीनगरला कधी आले तर आम्ही सोडणार नाही त्यांना. आणि त्यांचा मधला निश्चित आमच्या दोघांचा कुणाचा बदल त्या ठिकाणी निश्चित घेऊ. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.